माझं नाव रीटा मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असून गार्डन सिटी बंगलोरच्या एका आय टी फर्ममध्ये काम करते मी अत्यंत स्वस्त जीवन जगत होते कॉलेजच्या दिवसांमध्ये मी एक उत्कृष्ट पोहणारी होते आणि शहरात आयोजित होणाऱ्या मॅरेथॉन्समध्ये वरचेवर भाग घ्यायचे एके दिवशी धावत असताना अचानक मला श्वास घेण्यात खूप अडचण जाणवायला लागली आरंभी मी दुर्लक्ष केले पण एके दिवशी जेव्हा काही मैल जॉगिंग केल्यानंतर मला नियंत्रणाबाहेर खोकला आला आणि मी जवळपास कोसळलेच मला अत्यंत काळजी वाटली मी तातडीने माझ्या परिसरातील डॉक्टरांकडे धावले आणि मला दमा असल्याचे निदान झाले मी विचारात पडले की अशी स्थिती माझ्यावर का उद्भवली मला उत्तर मिळाले जेव्हा डॉक्टरांनी माझा संपूर्ण वैद्यकीय इतिहास जाणून घेतला आणि काही चाचण्यांद्वारा पुष्टी झाली की मला प्राण्यांच्या केसांमुळे अॅलर्जी झाली होती आणि म्हणून मला दमा झाला माझ्याकडे पाळीव पशू नाहीये पण शेजारी राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने काही महिन्यांपूर्वी एक छोटा कुत्रा वॉली आणला ज्याच्यासोबत मी जवळजवळ रोज खेळायचे वॉलीपासून दूर राहणं माझ्यासाठी शिक्षाच होती पण जेव्हा एके दिवशी मी एका अनियंत्रित अशा दम्याच्या अटॅकमुळे आपत्कालीन रूममध्ये पोहोचले तेव्हापासून माझ्या स्थितीकडे मी गंभीरतेने पाहू लागले माझ्या डॉक्टरांनी माझ्या दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कृती योजना बनवली या दम्याच्या सामान्य कारकांना टाळणं हे होतं आणि दुर्दैवाने वॉलीसह सर्व पाळीव पशूंपासून तसेच धूळ आणि परागकणांसारख्या कारणांपासून दूर राहणं होतं हे माझ्यासाठी एक नवेच आव्हान होते कारण बंगलोरमध्ये परागकणांची संख्या खूप जास्त आहे डॉक्टरांनी मला दम्याच्या तीव्र लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वा सुजलेल्या वायुमार्गाचा दाह कमी करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीपत्रकातील सूचनांचे मी प्रामाणिकपणे पालन केले त्यात इन्हेलरच्या योग्य वापराची पद्धत दिली होती ज्यामुळे माझ्या फुफ्फुसात थेट औषध जाऊन मला त्वरित आराम मिळू शकला आहार तज्ज्ञाने सुचवलेल्या पोषक आहाराविषयी सल्ल्याचे मी पालन केले आणि उच्च कॅलरीयुक्त जेवण व अतिरिक्त परिरक्षके आणि समावेशी घातलेले इतर पदार्थ मी पूर्णपणे टाळले डॉक्टरांनी मला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेली पूरके सुचवली ज्यामुळे माझी प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत मिळेल कारण दमा पसरवण्यास कारणीभूत ठरणारे संसर्गजन्य विषाणू बेंगलोरमध्ये सर्वत्र आहेत मागील एका वर्षात मी दम्याच्या लक्षणांमधून जवळजवळ मुक्त झाले आणि व्यायाम पुन्हा सुरू करण्याचा आत्मविश्वास माझ्यात निर्माण होत आहे माझे ध्येय शहरातील वार्षिक सिटी मॅरेथॉनमध्ये पुन्हा भाग घेणे होते जे मागच्या वर्षी माझ्या दम्यामुळे चुकले होते मी हळूहळू त्या दिशेने सुरुवात केली मी एरोबिक व्यायाम करण्यास प्रारंभ केला ज्यामुळे श्वास घेण्यास आणि हृदयाची क्षमता वाढण्यास मला मदत मिळाली माझ्या डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे मी माझ्या व्यायामाची तीव्रता काही मिनिटांसाठी वाढवली आणि नंतर कमी केली आणि गती पुन्हा एकदा वाढवली अखेरीस तो दिवस आला तीस सप्टेंबर वार्षिक सिटी मॅरेथॉनचा दिवस जे ध्येय मी माझ्यासाठी ठेवलं होतं माझ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी माझे क्विक रिलीफ एअरवे ओपनर औषध जवळ ठेवले आणि धावायला सुरुवात केली इतर लोकांपेक्षा मला जास्त वेळ लागला पण त्या दिवशी मी मॅरेथॉन पूर्ण केलं माझे माझ्या फुफ्फुसांवर नियंत्रण होते मी माझ्या दम्याला आता काय करावं हे सांगण्याची अनुमती देत नाही मला दमा आहे पण मी एक मॅरेथॉन धावक आहे